कोल्हापूरमध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना घडलेली आहे. कोल्हापूरमधल्या खंडोबा तालमीजवळ तरुण प्रणव उर्फ गणेश सुभाष बिंद्या याचा चाकूने वार करून खून करण्यात आला आहे. मृत तरुण हा मूळ गुजरातचा राहणारा आहे आणि गांधी मैदानामध्ये हा सर्व प्रकार घडल्याचं समजत आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी वैभव विनायक राऊत आणि तुषार रसाळे या दोघांना देखील अटक करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी गणेश बिंद आणि त्याचे मित्र क्रिकेट खेळण्यासाठी गांधी मैदानात गेले होते आणि याच मैदानामध्ये वैभव राऊत तुषार रसाळे आणि त्याचे मित्र क्रिकेट खेळत होते. गणेश बिंद आल्याचं पाहताच वैभव आणि तुषार हे दोघे गणेशजवळ गेले आणि त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये हातातील बॅट मारली आणि हा प्रकार मैदानात आले असलेल्या गणेशच्या मित्रांनी पाहिला. तर काही तरुणांनी याची माहिती इतर गल्लीतील तरुणांना दिली आणि काही वेळातच खंडोबा तालीम मंडळ परिसरातील कार्यकर्ते मैदानात आले आणि त्यावेळेस हा सर्व प्रकार उघडकीस आला.